यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल विना कपात एक रकमी एफ आर पी देण्यात यावी अन्यथा साखर वाहतूक रोखून पैसे वसूल करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथं आयोजित एकोणीसाव्या ऊस परिषदेत त्यांनी हा इशारा दिला कारखानदारांनी ही एफ आर पी एक रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि हा नियम संपूर्ण राज्यभरात लागू करावा तसंच एक रकमी एफ आर पीसह चौदा टक्के वाढीव दर देण्यात यावा अशी मागणी या ऊस परिषदेत करण्यात आली यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही असं शेट्टी म्हणाले या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठरावही संमत करण्यात आले राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्यात यावेत शेती पंपांचं होणारं भारनियमन त्वरित रद्द करावं केंद्र सरकारनं साखरेची विक्री किंमत पस्तीस रुपये करावी साखरेचं निर्यात अनुदान प्रति क्विंटल पंधराशे रुपये करून पंच्याहत्तर लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी आदी ठराव या परिषदेत मांडण्यात आले